आम्हाला तर 100% विजयाची खात्री आहे. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे. हा, भारतीय जनता पक्ष त्यांनी प्रवेश केला पाहिजे यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे. मला वाटतं भाजप कार्यकर्त्यांच्या केलेल्या कामाचा आदर सन्मान सत्यजित निश्चितपणे ठेवतील असा मला विश्वास आहे. नागपूरचं प्रतिसाद बघता काय वाटतं, यावेळेचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व एक तरुण करेल की एक महिला करेल? असं की आम्हाला तर 100% विजयाची खात्री आहे. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकताच नाही आहे. तुम्हाला ऐनवेळी मामाची भूमिका बजावावी लागली, मामाच वेळेला हजर नाही. आता असं आहे की मामानी काय करावं होतं तो मामाचा प्रश्न आहे. त्यांनी आता पक्षाला मामा केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की एकूण त्यांची काय भूमिका असायची त्यांची व्यक्तिगत त्यांची असेल, परंतु सत्यजितचा विजय आता हा निश्चित आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आणखीन त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. सत्यजितचा विजय निश्चित आहे तुम्ही म्हणताय, मग निवडून आल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश देखील होईल असंही वाटतं? हा, भारतीय जनता पक्ष त्यांनी प्रवेश केला पाहिजे यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे. एकूणच पाहिलं तर भाजपनं छुपा पाठिंबा दिला असं काय म्हटलं जातं आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेले. अनेक स्थानिक नेत्यांच्या DP वर सुद्धा सत्यजित तांबेचे स्टेटस आहे. मग हा आता उघडपणे सत्यजितला पाठिंबा आहे भाजपचा असंच म्हणता येईल स्थानिक पातळीवर सगळ्या नाशिक पदवीधरमध्ये? हा, तर बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंच्या साठीच काम आता शेवटी केलं आहे. मतदानसुद्धा त्यांच्याकरताच करण्यासाठी, मतदान घडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर मला एक नैतिकता म्हणून मला वाटतं भाजप कार्यकर्त्यांच्या केलेल्या कामाचा आदर सन्मान सत्यजित निश्चितपणे ठेवतील असा मला विश्वास आहे. आपण जर बघितलं एकीकडे तर आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी आघाडीचे नेते मात्र कुठेही काम करताना दिसत नाही आहे. मुळातच महाराष्ट्रातली महाविकास आघाडी जी आहे ही, मी अनेक वेळा सांगतो, मी ही टोळी आहे. ही काय कुठल्या विचारसरणीवर, कोणत्या विचारधारेवर, काही तत्वावर आधारित एकत्र आलीच नव्हती लोक. म्हणजे घरोबा एका बरोबर करायचा आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा ही ह्या महाविकास आघाडीची एकतर अवस्था आहे. म्हणजे शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाचा आधार घेऊन निवडून लढवायची, लोकांना निवडून आणायची,